मी लेखक निर्माता गोवर्धन दोलतळे आणि 10 जून 2022 रोजी मजनू नावाचा आमचा एक खूप सुंदर लव्ह स्टोरी असलेला एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी असणारा मजनू चित्रपट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात रिलीज करत आहोत. त्यानिमित्तानं आम्ही या ऑफिसला एक भेट देत आहोत. तरी पण मजनू जर मजनू चित्रपटाबद्दल सांगायचं म्हटलं तर एक खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे. प्रेमात काटकोन त्रिकोण चौकोन असतो हे समजून देणारा चित्रपट आहे. काटकोन त्रिकोण चौकोन म्हणजे एका मुलीवरती 3 मुलं प्रेम करतात, 4 मुलं प्रेम करतात, पण खरं प्रेम कोण करतं हे तर कुणालाच कळत नाही. आणि आजची जी युथ पिढी आहे या युथ पिढीला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. एखाद्याचं चांगल्या पद्धतीने प्रेम कहाणी प्रेम प्रकरण चालू आहे त्यात कुठेतरी मध्येच कोणतरी नको असताना त्या ठिकाणी एंट्री एखादा मुलगा करतो आणि कुठेतरी त्या प्रेम कहाणीला काहीतरी चुकीच्या वळणावरती जाण्यास भाग पाडतो. तर हे होऊ नये, तरुणांनी तरुणींनी त्यांच्या पालकांनी हा चित्रपट नक्की पाहावा. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यातून जो संदेश दिला आहे की प्रेमाची सुरुवात ज्या पद्धतीने चांगली होती, सुरुवात जशा पद्धतीने सुरुवातीला चांगलं प्रेम होतं, एकमेकाबरोबर सगळे गोड असतात, तशाच पद्धतीने प्रेमाचा शेवट हसत खेळत त्याच पद्धतीने गोड राहून शेवट पण तितक्याच आनंदात हवा, मेन हा संदेश हा चित्रपट देत आहे. या चित्रपटातील कहाणी खूप रहस्यमय, खूप म्हणजे लोकांना ते एक आगळं वेगळं, आतापर्यंत अशी कहाणी चित्रपट सृष्टीत आलीच नाही अशी एक 2 मजनू 1 लैला अशी या चित्रपटाची कहाणी आहे. तरी पण एक आम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला म्हणजे या ठिकाणी एक आव्हान करत आहोत की हा मजनू चित्रपट सर्वांनी पहा. त्या चित्रपटातून आम्ही काय दाखवलंय ते तुम्ही पहा आणि निश्चितच जे नवीन युथ पिढी आहे, तरुण पिढी आहे, या पिढीसाठी तो चित्रपट खूप महत्वाचा असेल आणि तसेच त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. तरी पण आमची विनंती आहे की सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने एक देवरूपी होऊन आम्हाला एक आशीर्वाद द्यावेत आणि ह्या चित्रपटाला एका उंचीवर वेगळ्याच ठिकाणी घेऊन जावेत, एक विनंती आहे.